बघा आज आपल्याला काय त्या म्हणजे मराठी वगळी याचा समावेश त्या परीक्षेमध्ये होणार. तर मराठी विषयासाठी आपल्याला 50 गुण आहेत आणि गणितासाठी 100 गुण आहे. आपण इथं विषय जो आपला आहे मराठी विरुद्धार्थी शब्द याच बाबतीत आपण इथं अभ्यास करणार आहोत. आता बघा विरुद्धार्थी शब्द म्हणजे मी तुम्हाला आताच व्याख्या सांगितली तो परस्पर विरुद्ध अर्थ दर्शवणाऱ्या शब्दाला विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात. आपल्याला माहित आहे वर खाली असे अनेक विरुद्धार्थी शब्द आपल्याला माहित आहेत. परंतु आज जे आपण विरुद्धार्थी शब्द बघणार आहेत ते उपसर्ग लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द. आता उपसर्ग म्हणजे काय तुम्हाला सर्वांना माहित आहे की शब्दाच्या आधे ओ और ओ त्याचप्रमाणे ओ ना नी नी त्याचप्रमाणे नीर त्याचप्रमाणे पी हे शब्द शब्दाच्या आधी लागत असतात म्हणजे उपसर्ग आहे. पर पी तू आणि पू इत्यादी उपसर्ग लागून काही शब्द तयार होतात. बघा आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो कुशल त्याच्या पुढे आपण काय लावले अकुशल. म्हणजे प्रथम आपल्याला इथं बघायचं आहे अ उपसर्ग लागू तयार झालेले विरुद्धार्थी शब्द. पहिला तर बघा अने म्हणजे अ उपसर्ग लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द आपल्याला इथं बघायचे आहे कुशल अकुशल चल अचल तुलनीय अतुलनीय दृश्य अदृश्य नियमित अनियमित. सर्वांनी लक्ष द्यायचंय बघा अ उपसर्ग लागून तयार झालेले शब्द आपण इथं बघतोय नित्य अनित्य नियंत्रित अनियंत्रित निश्चित अनिश्चित नीती अनीती न्याय अन्याय पराजित अपराजित. बघा प्रत्येक शब्दाच्या पुढे जो विरुद्धार्थी शब्द तयार होतोय त्याला आपण अ उपसर्ग लावतोय. त्याच्यानंतर बघा परिचित अपरिचित पवित्र अपवित्र पारदर्शक अपारदर्शक पूर्ण अपूर्ण त्याचप्रमाणे पूर्णांक अपूर्णांक प्रकट अप्रकट प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रमाण अप्रमाण प्रसन्न अप्रसन्न प्रशस्त अप्रशस्त. बघा प्रसिद्ध त्याच्या पुढे आपण काय लावलाय उपसर्ग ओ म्हणजेच आपला जो उपसर्ग आहे आपण शब्द बांधूय अ उपसर्ग लावून विरुद्धार्थी तयार झालेले शब्द. पहा प्रामाणिक अप्रामाणिक प्रिय अप्रिय पहा मर्यादित अमर्यादित मर्यादित. थोडा वेळ लाईट गेली होती इन्व्हर्टर चालू केलेला आहे सर्व डिजॉईंट राहायचे. मर्यादित अमर्यादित मूर्त अमूर्त. बघा हे अनेक जे शब्द आहेत ते आपल्या वाचनातून गेलेले आहेत आणि हे शब्द म्हणजे आपल्याला वाचन करून आणि पाठांतर करूनच लक्षात ठेवायला लागतात. परंतु असे जे शब्द काही आहेत ते आपण अ लावून त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार होत असतो हे आपल्या वाचन केल्यानंतर आपल्या लक्षात राहणार
आहे म्हणून हे शब्द लक्षपूर्वक ऐकायचे आपण बघा योग्य अयोग्य तुम्हाला याचे बरेचसे शब्द माहिती आहेत चौथी पासून तिसरी पासून हे शब्द तुमच्या कानावर गेलेले आहेत बघा लिखित अलिखित लौकिक अलौकिक रसिक अरसिक रुंद तिकडे आपण म्हणतो टेबल रुंद आहे टेबल अरुंद आहे म्हणजे रुंदला फक्त आपण अप्रत्यय लावलेला आहे म्हणजे अ काय लावलेलं आपण उपसर्ग लावलेला आहे प्रत्यय नाही सॉरी उपसर्ग लावलेला आहे त्याचप्रमाणे विकारी अविकारी विचारी अविचारी विभक्त अविभक्त विवाहित अविवाहित विवेकी अविवेकी विस्मरणीय अविस्मरणीय विश्वास अविश्वास वैध आणि अवैध वैध बघा वैध कोणता आहे त्याचप्रमाणे व्यवस्थित अव्यवस्थित शाश्वत अशाश्वत शांत अशांत शुद्ध अशुद्ध शुभ्र अशुभ्र बघा सभ्य असभ्य समंजस असमंजस समान असमान समाधान असमाधान सफल असफल समर्थ असमर्थ सहकार असहकार आपल्याला माहिती की गांधीजींनी असहकार आंदोलन केलं होतं इकडे म्हणजे इंग्रजांना आपल्या देशामध्ये जेव्हा इंग्रजांची सत्ता होती त्यावेळेस असहकार आंदोलन गांधीजींनी पुकारलं तसं सहकार आणि असहकार सत्य असत्य साध्य असाध्य सामान्य असामान्य साधारण असाधारण स्पृश्य अस्पृश्य सूर असूर सुरक्षित असुरक्षित संतुष्ट असंतुष्ट संतोष असंतोष स्थिर अस्थिर स्पष्ट अस्पष्ट स्वच्छ अस्वच्छ स्वस्त अस्वस्थ हिंसा अहिंसा ज्ञान अज्ञान ज्ञात अज्ञात क्षय अक्षय शम्य अक्षम्य ज्ञानी आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द होतो अज्ञानी म्हणजे हे जे आपण सर्व शब्द बघितले हा आपण अ उपसर्ग लावून तयार झालेले हे सर्व शब्द त्याचा आपण इथं अभ्यास केलेला आहे सर्वांनी हे जे शब्द आहेत याचं वाचन करून लक्षात ठेवायचे आहे उपसर्ग असलेले शब्द लिहिताना आपल्याकडून चूक होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे आता बघा दुसरा उपसर्ग लावून तयार झालेले काही शब्द आपण बघणार आहे अचे शब्द बघितले आपण आता आपल्याला वेगळे शब्द जरा बघायचे आहे पण हा उपसर्ग लागून तयार झालेले शब्द अण हा उपसर्ग लागून तयार बघा इथं बघा अनुभवी शब्द तुम्हाला निवडू शकते अनुभवी आता अण लावायचं आहे बघा अण अण अनु अनुभवी त्याचप्रमाणे बघा अपेक्षित अपेक्षित अनपेक्षित इथं काय अनपेक्षित अनपेक्षित इथं असं म्हणायचं नाही अन अपेक्षित म्हणायचं नाही अनपेक्षित त्याच्याप्रमाणे बघा अवधान अनवधान अवधान अवधान लक्ष आणि अनवधान
त्याच्या नंतर बघा आवश्यक अनावश्यक आदर अनादर आरोग्य अनारोग्य आवृत्त अनारुत्त आसक्त अनासक्त आस्था अनास्था इच्छा अनिच्छा उत्तीर्ण अनुत्तीर्ण उदार अनुदार औरस अनौरस बघा आपण अन हा उपसर्ग लागून तयार होणारे शब्द त्याचाही आपण अभ्यास बघितलेला आता बघा दुसरा उपसर्ग लागून तयार होणारे विरुद्धार्थी शब्द आता दुसरा जो आहे तो आहे ना ना उपसर्ग ना उपसर्ग लागून तयार होणारे शब्द आपण कबूल आपण माहित आहे कबूल एक नाही कबूल त्याला विरुद्धार्थी शब्द तयार करताना बोलतो काय करायचं आपल्याला ना कबूल एकदम सोपे सोपे शब्द आहेत हे लक्षात ठेवायला आपल्याला एकदम सोपे आहे खुश खुश हा शब्द जर असेल तर त्याच्या विरुद्धार्थी शब्द ना खुश किंवा दुसरा त्याला एक शब्द आहे बघा नाराज त्याचे बघा पसंद बघा त्याच्यानंतर आवड नावड त्याच्याप्रमाणे आपण बघतो आवडता नावडता पास नापास पास नापास बघा त्याच्यानंतर जर उपसर्ग लागून तयार होणारे जे शब्द आहेत आपल्याला इथं बघायचं आहे दुसरा उपसर्ग लागू म्हणजे मी बघा मीला पहिले येणारे मी त्याच्यानंतर बघा मी उपसर्ग लागून तयार होणार शब्द आहे त्याच्यानंतर व आणि तू हे उपसर्ग लागून काही शब्द तयार होतात बघा मी फाळ्यावर लिहिलोय रोगी निरोगी रोगी निरोगी संदिग्ध त्याच्यावरून काय शब्द तयार होतोय नी संदिग्ध त्याचप्रमाणे बघा स्वार्थी स्वार्थी निस्वार्थी स्वार्थी निस्वार्थी पापी निष्पाप अपराधी निरापराधी आधार निराधार आशा निराशा उपाय निरुपाय उपयोगी निरुपयोगी त्याचप्रमाणे उपद्रवी निरुपद्रवी उत्साही निरुत्साही लोभी निर्लोभी व्यसनी निर्व्यसनी बघा व्यसनी अशा पद्धतीचे शब्द हा मी व तू लावून लक्ष बघा लक्ष दुर्लक्ष लक्ष दुर्लक्ष म्हणजे हे उपसर्ग लागू अशा प्रकारचे शब्द हे आपण तयार करतो आता दुसरे उपसर्ग लागू हे शब्द आपल्याला बघायचे आहे आता कोणते उपसर्ग आहे बघा दुसरे गैर उपसर्ग उपसर्ग लक्षात आहे ना लक्षात ठेवणं ना उपसर्ग ठीक आहे शब्दाच्या आधी हे जे शब्द लागतात काय लागतं गई त्याचप्रमाणे गई झाल्यानंतर काय येतं बे त्याचप्रमाणे बी हो हे उपसर्ग लागून काही गुणांची शब्द तयार
इथे एक शब्द देतो की तुम्हाला लागू एक लागू गैर लागू लागू गैर लागू त्याच्याप्रमाणे समज समज गैर समज समज गैर समज बघा सोय गैर सोय हजर गैर हजर शिस्त गैर शिस्त अजून बघा शिस्त गैर शिस्त आणि शिस्त बेशिस्त म्हणजे शिस्त या शब्दाला दोन विरुद्ध अर्थ शब्द आहेत ठीक आहे शिस्त गैर शिस्त शिस्त बेशिस्त पा जबाबदार बेजबाबदार कायदेशीर बेकायदेशीर त्याचप्रमाणे सावध बेसावध सुरेल आपण उदय एखादा सुरेल घालतो ठीक आहे चांगला आवाज आहे त्याचा म्हणजे सुरेल आणि काही काहीचा आवाज असा ना फक्त काय बेसूर घालतो रे म्हणजे बघा सुरेल आणि बेसूर हे वृद्धार्थ शब्द हिशोबी बे शेबी इमान बेईमान पगारी बिन पगारी चूक बिन चूक कृपा अवकृपा गुण अवगुण गुणी अवगुणी मान अवमान बघा आता आपण एवढे उपसर्ग घालून तयार झालेले आता बघा एकाच शब्दाला वेगवेगळे उपसर्ग लागून तयार झालेली उपसर्ग लागू तयार झालेले शब्द आपल्याला बघायचा तयार झालेले विरुद्धार्थी शब्द आपला घटकच आहे काय विरुद्धार्थी शब्द बघा सुचेतन सुचेतन त्याचा विरुद्ध अर्थ शब्द आहे अचेतन चेतन अचेतन सबला सबला त्याचा विरुद्ध अर्थ शब्द होईल अबला सबला अबला पा सकर्मक सकर्मक अकर्मक अकर्मक पा सलग सलग शब्द तुम्हाला माहित आहे सलग पण त्याचा विरुद्ध शब्द बघा लक्षात ठेवायचं सर्वांनी अलग 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 अशा पद्धतीचे जे विरुद्ध अर्थ शब्द आहे सत्पात्र अपात्र सज्ञान अज्ञान सकारण अकारण सदाचार बघा सन्मान अपमान त्याचप्रमाणे सुशिक्षित अशिक्षित सुसह्य असह्य सुस्थिर अस्थिर सुविचार कुविचार सुपुत्र कुपुत्र सुविख्यात कुविख्यात पा सुस्वरूप हा एक शब्द लक्षात ठेवायचा आणि म्हणजे अशा पद्धतीचे वेगवेगळे शब्द हे विरुद्धार्थी शब्द आपण इथे अभ्यासतोय पा आता काही जे शब्द आहेत ते आहेत अनियमित विरुद्धार्थी त्याला काही उपसर्ग लागत नाही त्याला काही उपसर्ग लागत नाही असे अनियमित शब्द ते मात्र आपल्याला पाठांतर करूनच लक्षात ठेवावे लागणार आहे म्हणजे थोडक्यात तिथं बघतोय आपण अनियमित अनियमित विरुद्धार्थी शब्द अनियमित विरुद्धार्थी शब्द
बघा अनुरू अनुरू विजोड रू विजोड त्याचप्रमाणे अमृत विश विश इकडे 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 अलीकडे पलीकडे अर्थपूर्ण निरर्थक अध्ययन अध्यापन अटक सुटका अवघड सोपे आठवडे विसरणे आघाडी पिछाडी आशीर्वाद शाप आळशी उद्योगी आकाश पाताळ आत बाहेर आनंद दुःख आरंभ अखेर किंवा शेवट म्हणजे अशा प्रकारचे जे शब्द आहेत ते आपण वाचन करून चिंतन करून मनन करून म्हणजे थोडक्यात पाठांतर करून लक्षात ठेवायचे आहे. आसक्ती विरक्ती बघा हा शब्द सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. बघा आसक्ती विरक्ती आसक्ती विरक्ती इकडे तिकडे झाला इकडे उदय अस्त ठीक आहे. आपण काय म्हणतो सूर्योदय आणि सूर्यास्त ठीक आहे. उदय आणि उगवणे पावणे उदय आणि अस्त उत्कृष्ट निकृष्ट उद्घाटन समारोह उपकार अपकार हा सुद्धा शब्द उपकार उपयोगी निरुपयोगी उघड बंद किंवा गुप्त दोन विरुद्धार्थ शब्द आहे. उघड गुप्त किंवा बंद उच्च नीच उताना पालथा उद्धट नम्र असे बरेचसे शब्द आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. बघा आता परीक्षेमध्ये जो स्वाध्याय येत असतो प्रथमतः विरुद्धार्थी शब्दांचं पाठांतर करून घेतल्यानंतर ज्यावेळेस प्रत्यक्ष आपण शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पेपर तपासणार आहोत त्यावेळेस आपल्याला विरुद्धार्थीचा हा या मुद्द्यावरचा प्रश्न येणार. तो प्रश्न आल्यानंतर तोडून जायचं नाही दाखवून जायचं. आता बघा खालील शब्दांच्या गटापैकी ठळ अक्षरातील शब्दांच्या विरुद्धार्थी असलेल्या शब्द पर्यायाचा रंग किंवा पर्याय क्रमांकाचं बोलतो. आता उदाहरणार्थ बघा एक असा प्रकारचा प्रश्न तुम्हाला दिलेला नाही आलेला आहे असा आपण सुरू ठीक आहे. पौरात्य ठीक आहे. आता याचा विरुद्धार्थी शब्द त्या पर्यायाला गोल करायचा सर्वांना प्रश्नपत्रिकेचं उत्तर पत्रिकेचं स्वरूप माहित आहे अशा प्रकारचे पर्याय असतात एक दोन तीन चार पर्याय असतात पण एक दोन तीन चार पर्याय असतात. आता पौरात्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द इथं आपल्याला विचारलेला आहे. पहिला जे आपलं ऑप्शन आहे ते आहे अमात्य. दुसरं आहे बघा तिथं दिलेलं आहे पाचशिवा पश्चिमात्य पश्चिमात्य तिसरा आहे दक्षिणात्य आणि चौथा आहे निवृत्त्य. तर बघा ते पौरात्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होणार आहे थोडा विचार करा. अमात्य होईल का नाही होणार. पश्चिमात्य होईल की नाही पूर्व पश्चिम दिशा सर्वांना येते पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आहे का नाही हे होणार पश्चिमात्य आहे का नाही. दक्षिणात्य होऊ शकत नाही निवृत्त्य होऊ शकत नाही. पर्याय क्रमांक दोन जो आहे त्याला आपण काय करत असतो मित्रांनो गुण करत असतो आणि मग अशा पद्धतीचा हा दोन मार्काचा प्रश्न आहे.
असा जर तुम्ही जर बरोबर लिहिलं तर 2 पैकी 2 वर गुण तुम्हाला होणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने सराव करताना आपण अशा प्रकारचा सराव करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण आपण बघू. आता पौवाच्या लक्षात आलं की सर्वांना पौवाच्य शब्दाचा विद्यार्थी शब्द आहे पक्षमाध्य. दुसरं उदाहरण आपण बघू विद्यार्थी मित्र. नैसर्गिक शब्द सर्वांना माहित. नैसर्गिक परीक्षेमध्ये समजा आपल्याला विचारलं नैसर्गिक शब्दाचा आहे का, त्यासाठी चार पर्याय आपल्याला दिलेले बघा. उत्तर दुसरा पर्याय दिलाय उत्तज्ञ, तिसरा दिलाय बघा उत्तार्थ, चौथा पर्याय दिलेला आहे कृत्रिम. कोणता पर्याय राहिला इथे की कृतज्ञ नाही होणार, कृतज्ञ नाही होणार, कृतार्थ पण नाही होणार, काय नैसर्गिक कृत्रिम आहे का. आपण पाहतो नैसर्गिक बदल कृत्रिम बदल आहे का, कृत्रिम म्हणजे पर्याय क्रमांक. अशा पद्धतीने विरोधार्थी शब्द जे आहे त्याची जी आपल्या स्कॉलरशिप मध्ये म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अशा प्रकारचा प्रश्न आल्यानंतर आपण असं ते सोडवणार आहोत. आता एक सोप्पा प्रश्न आहे बघा. वर्धा, वर्धा त्याला पर्याय दिले बघा त्यांनी काय दिले, दानशूर, वर्णांचा विरुद्ध शब्द योग्य पर्याय होईल का नाही होणार. स्तुती काही संबंधच नाही वरदान आणि स्तुती आहे. वरदान पाप नाही, वरदान आणि शाप पर्याय क्रमांक चार. म्हणजे अशा पद्धतीने आपण विरुद्धार्थी शब्द हा घटक आल्यानंतर आपल्याकडून आपला गुण जाणार नाही याची काळजी घ्यायची. बघा त्याचप्रमाणे वेगळे दुसरे काही शब्द असतात ते आपल्याला इथे बघायचं. इथं काय आपण विरुद्धार्थी शब्द बघू. अने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द अमृत, विष, अमृत विष, अस्त, दर, दर, अवघड, कुटी, अवघड, कुटी. त्याचप्रमाणे अमर, मर्त्य, अर्धवट, पूर्ण, असंख्य, अल्प, अनुकूलता त्याच्या विरुद्धार्थी शब्द होईल प्रतिकूलता, आनंद, दुःख, आशा, निराशा, आज्ञा, हुकूम, आळशी, उद्योगी, आघाडी, पिछाडी, आशीर्वाद, शाप, आरंभ म्हणजे अखेर किंवा शेवट. म्हणजे आरंभ या शब्दाला दोन विरुद्धार्थी शब्द येईल बघा. आरंभ अखेर शेवट, उभा, आडवा किंवा
बसलेला म्हणजे उभा या शब्दाला आडवा किंवा बसलेला दोन्ही जरी आपण दोन्हीपैकी एक जरी लिहिलं तरी ते बरोबर आहे उतरण चढण उद्घाटन समारोह उदास आनंदी उधार रोग उपकार अपकार उताना पालथा उष्ण थंड ऊन सावली एक अनेक अंधार उजे अशा पद्धतीने आता बघा तुम्हाला मी को शब्द बघू आपण जरा थोडं कमी जास्त कठीण मऊ एकदम सोपे शब्द आहे की कठोर मृदू कडू गोड कच्चा पक्का काळा पांढरा काळो प्रकाश कोवळे दूध कोरडा ओला काळा कुट्ट पांढरा शुभ्र म्हणजे अशा पद्धतीचे काही शब्द आता गचे शब्द तुम्हाला अशा प्रकारचे शब्द आल्यानंतर गद्य पद्य त्याच्यातून शब्द आहे पद्य 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 दुसरा शब्द आहे बघा गतकाळ गतकाळ भविष्य गतकाळ भविष्य निराळी मानव गुरु शिष्य गुरु शिष्य अशा पद्धतीचे हे जे काही शब्द आहेत हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहे पाठांतर करायचं आहे त्याचप्रमाणे बघा चतुर पोळा चढणे उतरणे चाणाक्ष वट्ठ चोर साप ठीक आहे ना चोर चोर आणि साप त्याचप्रमाणे जलद सावकाश जन्म मृत्यू ठीक आहे जन्म मृत्यू जुने नवे ठोसरपण मऊपण टोकदार बोथट तरा तरा हळूहळू ताजे शिळे तेजस्वी तेजी त्याचप्रमाणे तोडणे जोडणे थंड उष्ण म्हणजे अशा प्रकारचे जे विरुद्धार्थी शब्द आहेत ते आपण लक्षात ठेवायचं आहे आता थोडं जरा विरुद्धार्थी शब्द आपल्याकडे भरपूर आहे परंतु नेमकी प्रश्न आल्यानंतर त्याचं उत्तर कसं लिहायचं ते आपल्याला इथं बघायचं आता कधी कधी असा प्रश्न येतो बघा प्रत्येक प्रश्नातील ठळक शब्दांचा विरुद्धार्थी शब्द ओळखा विरुद्धार्थी शब्द ओळखा अशा प्रकारचा प्रश्न शब्द ओळखा आता विरुद्धार्थी शब्द इथे दिलेला बघा जलद जलद दुसरा एक शब्द लिहितो मी बघा मान आता याच्या पुढे तुम्हाला पर्याय दिले बघा सावकाश लवकर पर्याय क्रमांक चार आहे ढग जलद काय होणार आहे त्याचा सावकाश ठीक आहे म्हणजे अशा पद्धतीने आपण या शब्द समूहामध्ये सुद्धा त्याचा विरुद्धार्थ शब्द शोधायचा आहे आता बघा दुसरं उदाहरण आपण बघू इथं आरंभ हा एक शब्द दिलेला आहे आणि त्याची विरुद्ध शब्द आपल्याला शोधायचे
बघा त्याला पर्याय दिलेत आपल्याला अंतू अंती पूर्ण आणि शेवटचा शेवटचा आता काय येणार आहे बघा बरं आरंभ त्याच्या विरुद्ध आदि शब्द आपण काय येणार आहोत अंतिम लिहायचा की अंत लिहायचं बघा तर याचा विरुद्ध आदि शब्द अंत काय म्हणजे पर्याय क्रमांक एक लाख करायचंय आणि हा वर्तुळ रंगवताना आपण काळजी घ्यायचं आहे की ह्या वर्तुळाच्या बाहेर आपला पीएन जाता कामा नाही ठीक आहे म्हणजे जी आपल्या प्रश्न पद्धतीत अशा प्रकारचा वर्तुळ असतो बघा ठीक आहे समजा एवढा वर्तुळ आहे तर तेवढंच रंगवायचं त्याच्या बाहेर जाऊ द्यायचं कारण त्याचं जर बाहेर गेलं तर उत्तर पत्रिका ही एका विशिष्ट मशीनमध्ये तापासली जाते आपण जास्तीत जास्त वाचन करू हे जे विरुद्धार्थी शब्द आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत आणि हा जो दोन गुणांचा जो आपला प्रश्न असतो ते दोन गुण आपल्या कुठे जाणार नाही याची काळजी आपण सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा हा घटक तुम्हाला सर्वांना समजला असेल अशी मी आशा बाळगतो कोणाचे काही प्रश्न असतील तर ते म्हणजे अशा पद्धतीने विरुद्धार्थी शब्द हा घटक सर्वांना समजला असेल धन्यवाद धन्यवाद सर आज काही तांत्रिक अडचणीमुळे थोडासा उशीर झाला वेळेवर सात वाजता सुरू होईल